महाराष्ट्र में मराठा आरक्षण को लेकर राजनीतिक माहौल गर्म है, लेकिन मराठा समुदाय को आरक्षण देते समय अन्य समुदाय के आरक्षण को प्रभावित नहीं किया जाना चाहिए। एक बयान में 12 बलुतेदार महासंघ ने ओबीसी समुदाय का आरक्षण प्रभावित होने पर राज्य भर में तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी। हम मराठा आरक्षण के खिलाफ नहीं है, लेकिन मराठा समुदाय के नेता इस बात पर अड़े रहते हैं कि अगर हमारे पास आरक्षण नहीं है तो हम किसी को भी आरक्षण नहीं देंगे। इसलिए संकेत है कि आरक्षण का मुद्दे पर आने वाले समय में राज्य में एक बड़ी राजनीतिक दुविधा पैदा करेगा। महाराष्ट्र मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो जातीय संघर्ष उभा राहिलेला आहे, ओबीसी मध्ये आरक्षण मिळवण्यासाठी काही प्रस्थापित जाती जो प्रयत्न करतायत, त्यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आलुतेदार तथा ओबीसी अशा अनेक जाती, सुतार, लोहार, पांचाळ, परीट, चाळीमाळी, तेली, चांभार अशा पद्धतीच्या 18 पगड जाती यांच्यामध्ये कुठंतरी आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक भीतीचं वातावरण आहे की ओबीसी आरक्षणाला कुठंतरी धक्का लागतो आहे का। आणि त्या भीतीतूनच ओबीसी समाजातील या सर्व घटक जाती आज एकत्र जमत आहेत आणि शासनाला त्यांचं हे निवेदन आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कसल्याही प्रकारचा धक्का किंवा कसल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, कारण ओबीसीमध्ये 400 आसपास जाती या महाराष्ट्रामध्ये असून त्यांचा विकासाचा अनुशेष अजून भरून निघालेला नाही आहे। त्यांच्या प्राथमिक आत्तापर्यंतच्या त्यांच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळं कुठल्याही समाजाला बेकायदेशीरपणे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसू नये किंवा त्यांचा समावेश करू नये अशा पद्धतीची मागणी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभरात केलेलं आहे। आणि तर यापुढेही जर असा प्रयत्न दडपशाही असेल, मनगटशाहीच्या जोरावर किंवा या सगळ्या माध्यमातून जर सरकारवर दबाव आणून कोणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत असेल तर महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आलुतेदार आणि समस्त ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल असं या ठिकाणी मी इशारा देतो। रिपोर्ट 20 आरएस न्यूज, लातूर, महाराष्ट्र।